नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण सचिवाची कार्यपद्धती हे आपलं चौथं प्रकरण पाहतोय आणि चौथ्या प्रकरणाचं नाव आहे कंपनी स्थापने संबंधी दस्तऐवज. कंपनीची स्थापना करावयाची असेल तर महत्त्वाचे दस्तऐवज आपल्याला आवश्यक आहे. आपण कंपनीमध्ये काय पाहिलेलं आहे आणि कंपनीचे महत्त्वाचे दस्तऐवज पाहतोय. त्या दस्तऐवजांमधला पहिला दस्तऐवज आहे घटनापत्र, हे जो प्रधान आणि प्रमुख दस्तऐवज आहे. दुसरा नियमावली, हा आपला दुय्यम म्हणजे पूरक दस्तऐवज आहे. प्रमुख दस्तऐवज आणि दुय्यम दस्तऐवज या दस्तऐवजांच्या शिवाय कंपनी स्थापन होऊ शकत नाही. पाठीमागच्या लेक्चरला आपण घटनापत्र आणि नियमावली पाहिलेली आहे. आज आपण पाहणार आहोत अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत. अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत काय सांगतो का की नेहमी असं समजलं जातं की काही दस्तऐवज व माहिती ही अंतर्गत मानली जाते. काही दस्तऐवज आणि माहिती अंतर्गत मानली जाते की बाहेरील व्यक्तींच्यासाठी गोपनीय असते. याचा अर्थ बाहेरील व्यक्तींच्यासाठी हा दस्तऐवज उपयोगाचा नाही, फक्त अंतर्गत व्यवस्थापनासाठीच हा दस्तऐवज उपयोगाचा आहे किंवा मानलेला आहे. बाहेरील व्यक्ती ही घटनापत्र आणि नियमावली द्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे कृती करत असतात. बाहेरील व्यक्ती घटनापत्र आणि नियमावली यांच्याद्वारे जी माहिती मिळत असते त्याद्वारेच काय करत असतात, कृती करत असतात. म्हणजे घटनापत्र की ज्यामध्ये कंपनीची घटना लिहिलेली असते आणि नियमावली तर कंपनीनं आता अंतर्गत व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे त्याचे नियम नियमावलीमध्ये दिलेले असतात. आणि मग बाहेरच्या लोकांच्यासाठी घटनापत्र आणि नियमावली या ठिकाणी आवश्यक असते. तर अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत हा त्याने असे सांगितले की असे समजले जाते की काही दस्तऐवज व माहिती ही अंतर्गत मांडली जाते, गोपनीय ठेवली जाते, की जी बाहेरील व्यक्तींच्यासाठी महत्वाची नसते. तो जो दस्तऐवज आहे त्याला काय म्हणतो आपण अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत. म्हणजेच काही माहिती अंतर्गत व्यवस्थापनासाठी महत्वाची असते, बाहेरील लोकांच्यासाठी ती गोपनीय आहे. आणि म्हणून घटनापत्र आणि नियमावलीच्या नियमावलीद्वारे जी माहिती मिळते त्याच आधारे बाहेरील लोक आपल्या कंपनीशी काय करत असतात, संबंध ठेवत असतात किंवा कृती करत असतात. बाहेरील व्यक्ती कोण तर कंपनीचा संबंध असंख्य व्यक्तींशी येत असतो. मग त्यामध्ये भागधारक असतील, कर्जरोखे धारक असतील, ठेवी धारक असतील, त्याचबरोबर बँका असतील, विमा कंपन्या असतील. म्हणजेच कंपनीचं व्यवस्थापन करण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींची आवश्यकता असते मग त्या प्रत्येकासाठी कंपनीच्या नियमावलीमध्ये नियम दिलेला आहे. परंतु अंतर्गत नियमाचा सिद्धांत मात्र तो कशासाठी आहे, बाहेरच्या लोकांच्यासाठी नसून तो अंतर्गत लोकांच्यासाठी आहे. आपल्या कंपनीची काही गोपनीय माहिती ही कंपनीतच राहिली पाहिजे अशा पद्धतीचा हा सिद्धांत आहे. अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत असं नमूद करतो की कंपनीशी व्यवहार करणाऱ्या व्यक्तींना अंतर्गत व्यवस्थापनाने किंवा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेले करार बरोबर आहेत की नाही हे पाहण्याची आवश्यकता नाही. काय म्हटलं की कंपनीशी व्यवहार करणाऱ्या व्यक्तींना कंपनीशी व्यवहार करणाऱ्या भागधारक आहेत, ठेवीधारक आहेत, त्या व्यक्तींना अंतर्गत व्यवस्थापनातील म्हणजे कंपनीचं जे अंतर्गत व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनातील किंवा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी, मग कंपनीचे अधिकारी कोण असतील, संचालक असतील, चिटणीस असेल, हिशोब तपासणीस असेल, म्हणजे कंपनीशी महत्वाचे असणारे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी काम बरोबर केलं की चुकीचं केलं हे तिराही कृतींना मानण्याची आवश्यकता नाही. अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत काय सांगतो की कंपनीशी व्यवहार करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या
त्या व्यक्तींना अंतर्गत व्यवस्थापनातील किंवा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेले कामकाज बरोबर आहे की नाही हे पाहण्याची त्यांना आवश्यकता नाही. घटनापत्रकात नियमावलीप्रमाणे कृती करत आहात असं या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तींनी समजलं पाहिजे किंवा मानलेलं आहे. अंतर्गत व्यवस्थापन सिद्धांत बाहेर व्यक्तींना संरक्षण देण्यासाठी केलेला आहे. अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत हा केलेला आहे का केलेला आहे बाहेरील ज्या व्यक्ती ज्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करत असतात त्यांच्या संरक्षणासाठी केलेला आहे. अंतर्गत नियमाबाबत चौकशी करण्याची आवश्यकता किंवा जबाबदारी त्यांच्यावर नसते. म्हणजेच हा जो अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत आहे हा अंतर्गत माहिती गोपनीय राहण्यासाठी आहे. मग कंपनीचे अधिकारी असतील किंवा त्याचबरोबर त्यांच्यासाठी ते कंपनीचे अधिकारी असतील अंतर्गत व्यवस्थापन करणारे व्यक्ती असतील या कंपनीचं जे काम करत आहे ते सगळं बरोबरच करत आहे असं त्यांनी या ठिकाणी काय केलं पाहिजे मानलं पाहिजे. अशा प्रकारचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताला काय म्हटलं अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत. अंतर्गत व्यवस्थापन बहिर्गत व्यवस्थापन बहिर्गत व्यवस्थापन बाहेरील लोकांनी कंपनीशी कोणत्या पद्धतीने व्यवहार केले पाहिजे त्यांच्यासाठीचा जो नियम दिलेला असतो त्याला आपण काय म्हणाय बहिर्गत व्यवस्थापनाचा नियम किंवा सिद्धांत. तर अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत म्हणजे आपल्या कंपनीचं जे अंतर्गत व्यवस्थापन आहे किंवा आपल्या कंपनीचे अधिकारी जे आहेत ते कोणत्या प्रकारची कृती करतात ते बरोबरच करतात हे पाहण्याचा अधिकार बाहेरील व्यक्तींना नाही. त्यासाठी हा सिद्धांत काय आहे महत्वाचा आहे त्याला म्हणतो आपण अंतर्गत व्यवस्थापनाचा सिद्धांत. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा जो आपण महत्वाचा प्रस्ताव पाहतोय तो म्हणजे माहिती पत्रक. तिसरा आणि अतिशय महत्वाचा असणारा दस्तऐवज म्हणजे माहिती पत्रक. माहिती पत्रक प्रॉस्पेक्ट म्हणजे काय की भागधारकांना ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे असतील कर्जरोखे खरेदी करावायचे असतील तर अशा वेळेस आपल्याला त्या कंपनीची सगळी माहिती असणं आवश्यक आहे. कंपनीचं नाव काय आहे पत्ता काय आहे कंपनीचं अधिकृत भागभांडवल किती आहे कंपनीचा पाठिंबाचा फायदा होता किती झालेला आहे कंपनीचं सध्याचं व्यवसायाचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं चाललंय कंपनी आपल्या भागधारकांना लाभांश किती देते आपल्या कर्जरोखेदारांना व्याज किती देते म्हणजे आपल्या कंपनीच्या संबंधीची सर्व माहिती जे आपल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणार आहे त्यांना माहिती असणं आवश्यक असतं. अजून एक आपण म्हणूया की विद्यार्थ्यांना शाळेमध्ये कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असतं तर आपण ऍडमिशन जेव्हा घेतो आपण पहिल्यांदा त्या कॉलेजचं काय पाहतो प्रॉस्पेक्ट पाहतो आणि ते प्रॉस्पेक्ट म्हणजे काय आहे माहिती पत्रक आहे म्हणजे कॉलेजच्या माहिती पत्रकावर त्यांच्या कॉलेज विषयीची सगळी माहिती दिलेली असते की कोणकोणत्या प्रकारचे कॉलेजेस आहेत कोणकोणत्या फॅकल्टी आहेत नवनवीन उपक्रम कोणकोणते आहेत विद्यार्थी किती आहेत पाठिंबाचे विद्यार्थी किती नावलौकिक क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवले म्हणजे आपल्या महाविद्यालयाची सगळी माहिती त्या प्रॉस्पेक्ट मध्ये दिलेली असते आणि ते प्रॉस्पेक्ट आपण वाचून त्या कॉलेजमध्ये काय करतो ऍडमिशन घेतो म्हणजेच आपल्या व्यक्तींना त्या कॉलेजची माहिती कशामध्ये मिळालेली आहे त्या माहिती पत्रकामध्ये मिळालेली आहे. आता इथं म्हणायचं आहे कंपनीमध्ये की जर एखाद्या व्यक्तीला कंपनीचा भाग खरेदी करावयाचा असेल कंपनीचे कर्जरोखे खरेदी करावयाचे असतील तर अशा वेळेस ती कंपनी काय करणार आहे त्या व्यक्तीला कंपनीचं काय माहिती असणं आवश्यक आहे माहिती पत्रक माहिती असणं आवश्यक आहे. तर त्या माहिती पत्रकावरून आपण त्या कंपनीचे भाग खरेदी करणार आहोत. आणि आता आपण काय करतोय माहिती पत्रक हा कंपनीच्या स्थापनेमधला महत्वाचा दस्तऐवज. नंबर एकचा दस्तऐवज कोणता सांगा घटनापत्र. नंबर दोन नियमावली आणि नंबर तीन
माहिती पत्रक हे तीनही दस्तऐवज असल्याशिवाय कंपनी स्थापन करता येत नाही. आणि आपण सुरुवातीला पण म्हटलेले की कंपनीची स्थापना अतिशय क्लिष्ट आणि कशी आहे, गुंतागुंतीची आहे. आणि म्हणून आपण त्याचा तिसरा महत्वाचा दस्तऐवज म्हणजे माहिती पत्रक पाहतोय. तर सार्वजनिक कंपनी दोन प्रकारच्या कंपन्या आहेत, एक आहे खाजगी कंपनी आणि दुसरी आहे सार्वजनिक कंपनी. मग जर सार्वजनिक कंपनीला काय जनतेकडून भाग भांडवल उभा करायचं असेल तर सार्वजनिक कंपनीला आम जनतेकडून भाग भांडवल उभा करावायचं असेल अशा वेळेस जे पत्रक प्रसिद्ध केलं जातं त्याला माहिती पत्रक असे म्हणतात. की सार्वजनिक कंपनी जनतेकडून भाग भांडवल उभारण्यासाठी जे पत्रक प्रसिद्ध करते त्याला माहिती पत्रक असे म्हणतात. कंपनी कुठली आहे, सार्वजनिक आहे. सार्वजनिक कंपनीला जनतेकडून भाग भांडवल उभार करायचं आहे त्यासाठी जे पत्रक प्रसिद्ध केलं जातं त्याला माहिती पत्रक असे म्हणतात. मग माहिती पत्रकामध्ये कंपनीच्या संबंधी भाग भांडवलाच्या संबंधी सर्व माहिती लिहिलेली असते. आता आपण कंपनी संबंधी तर मग अशी सांगितलं कंपनीचं नाव, कंपनीचा पत्ता, कंपनीचा महिन्याच्या काही वर्षाचं उत्पन्न असेल, कंपनीचे किती भाग आहेत, लाभांश किती, जी माहिती असेल आपल्या कंपनीची आपण पाहिलेली आहे. आणि म्हणून कंपनी संबंधी भाग भांडवला संबंधी आवश्यक ती माहिती असते. भाग भांडवला संबंधी की कंपनीनं किती भाग विक्रीस काढलेले आहे, कंपनीला किती भाग भांडवल उभा करायचं आहे, त्या भाग भांडवला संबंधीची माहिती कशामध्ये असणार आहे, माहिती पत्रकामध्ये असणार आहे. म्हणून माहिती पत्रकामध्ये कंपनी संबंधी भाग भांडवला संबंधी आवश्यक ती माहिती असते. आणि गुंतवणूकदारांना प्रतिकृती खरेदी करण्याचे आवाहन या पत्रकातून केले जाते. गुंतवणूकदारांना ज्यांना कंपनीचे भाग खरेदी करायचे, ज्यांना कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे, त्यांनी शेअर्स भाग खरेदी करावे. म्हणून ज्या पत्रकाद्वारे आवाहन केलं जातं त्यालाच माहिती पत्रक असे म्हणतात. आम जनतेने कंपनीच्या प्रतिकृती खरेदी करण्यासाठी जे पत्र प्रसिद्ध केलं जात किंवा ज्या पत्रकातून आवाहन केलं जात त्या पत्रकाला माहिती पत्रक असे म्हणतात. जनतेने कंपनीचे भाग खरेदी करावे म्हणून ज्या पत्रकामधून जनतेला आवाहन केलं जात त्यालाच माहिती पत्रक असे म्हणतात. माहिती पत्रकामध्ये कंपनीची माहिती असते, भाग भांडवलाच्या संबंधीची माहिती असते आणि ते माहिती पत्रक प्रसिद्ध केलं जात. आणि मग लोक त्यावरून काय करतात, कंपनीची भाग खरेदी करतात, म्हणजे प्रतिनिधी खरेदी करण्यासाठी आम जनतेला ज्या पत्रकाद्वारे आवाहन केलं जातं त्यालाच माहिती पत्रक असे म्हणतात. असे तिसरं महत्वाचं असणारा काय आहे, दस्तऐवज आहे. त्याचबरोबर कंपनी कायदा 2013 3 नुसार माहिती पत्रक म्हणजे काय, तर माहिती पत्रक म्हणून वर्णन केलेला कोणताही दस्तऐवज, माहिती पत्रक म्हणून वर्णन केलेला कोणताही दस्तऐवज होय की यामध्ये कंपनी कायद्यातील 32 नुसार रेड हेरिंग माहिती पत्र, रेड हेरिंग माहिती पत्र किंवा शेल माहिती पत्र यांचा समावेश असतो. माहिती पत्रकामध्ये कशाचा समावेश आहे की 32 नुसार रेड हेरिंग माहिती पत्र किंवा शेल माहिती पत्रक यांचा संबंध यांचा समावेश असतो. आणि या माहिती पत्रकाद्वारे लोकांना कंपनीच्या प्रतिकृती खरेदी करण्यासाठी सूचना पत्रक किंवा परिपत्रक किंवा
जाहिराती करते त्यांना काय केलं जातं आवाहन केलं जातं यालाच माहिती पत्रक असे म्हणतात मग काय म्हटले तुम्हा की कंपनी कायद्यातील कलम 32 नुसार अरे हे माहिती पत्रक किंवा शेल्फ माहिती पत्रक यांचा समावेश होतो आणि या माहिती पत्रकाद्वारे लोकांना कंपनीच्या प्रतिभूतीची खरेदी करण्यासाठीचे सूचना पत्रक असेल परिपत्रक असेल किंवा जाहिरात इत्यादींच्या मार्फत काय केलं जातं आवाहन केलं जातं त्यालाच माहिती पत्रक असे म्हणतात माहिती पत्रकाची व्याख्या पाठ झाल्याचे पुढे असं म्हटलं की माहिती पत्रकामध्ये खरी आणि सत्य स्वरूपाची माहिती असावी लागते त्यानुसार गुंतवणूकदार आपण गुंतवणूक करावयाची किंवा नाही याबाबतचा काय येणार आहे त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे म्हणून कंपनी कायद्यानुसार माहिती पत्रकामधील सर्व माहिती ही कशी असली पाहिजे खरी आणि वस्तुनिष्ठ असली पाहिजे हे पण कंपनीच्या कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे असे महत्वाचं असणारं काय माहिती पत्रक हा तिसरा आपला दस्तऐवज आहे आता आपण कंपनी कोणकोणत्या माहिती पत्रकाचं वितरण करते कंपनीकडून केल्या जाणाऱ्या माहिती पत्रक कंपनीकडून वितरित केल्या जाणाऱ्या माहिती पत्रकाचे प्रकार कंपनीकडून वितरित केल्या जाणाऱ्या माहिती पत्रकाचे प्रकार माहिती पत्रकाचे प्रकार कंपनी किती प्रकारचे माहिती पत्रक काय करत असते आम जनतेला वितरित करत असते त्याचे प्रकार त्यातला पहिला आहे संक्षिप्त माहिती पत्रक संक्षिप्त माहिती पत्रक पहिला प्रकार कुठला संक्षिप्त माहिती पत्रक दुसरा आहे बहुविध त्यालाच शेल माहिती पत्रक म्हणतात दुसरा कुठला प्रकार त्यांना बहुविध किंवा सेल्फ माहिती पत्रक मग तिसरा प्रकार कुठला तिसरा आहे अपुरे त्यालाच रेड हेरिंग माहिती पत्रक म्हणतात रेड हेरिंग माहिती पत्रक म्हणतात चौथा प्रकार लेटर ऑफ ऑफर लेटर ऑफ ऑफर लेटर ऑफ ऑफर हा सुद्धा माहिती पत्रकाचाच प्रकार आहे आणि शेवटी पाचवा जो प्रकार आहे तो म्हणजे ऑफर लेटर ऑफर लेटर पाच प्रकारचे कंपनी काय करते माहिती पत्रक वितरित करत असतात कंपन्याकडून पाच प्रकारचे माहिती पत्रक वितरित केले जाते पहिलं संक्षिप्त माहिती पत्रक बहुविध त्याला शेल माहिती पत्रक अपुरे म्हणजे अरे हेरी माहिती पत्रक पाचा लेटर ऑफ ऑफर माहिती पत्रक आणि पाच
ऑफर लेटर माहिती पत्रक असे पाच माहिती पत्रक कंपनी आम जनतेसाठी काय करत असते वितरित करत असते प्रसिद्ध करत असते मग पहिला जो प्रकार आहे संक्षिप्त माहिती पत्रक म्हणजे काय की या माहिती पत्रकामध्ये ठळक बाबींच्या असतात त्या थोडक्यात नमूद केलेल्या असतात संक्षिप्त माहिती पत्रकामध्ये ठळक बाबी ज्या असतात त्या थोडक्यात नमूद केलेल्या असतात माहिती पत्रकाचा तो महत्त्वाचा भाग असतो पण संक्षिप्तरित्या तो नमूद केलेला असतो हे सुरुवातीचे भाग विक्री व कर्ज विक्री करताना अर्जासोबत जोडलेले असते संक्षिप्त माहिती पत्रक हे कसं आहे संक्षिप्त आहे महत्त्वाची पण मोठी माहिती सुद्धा कशी लिहिलेली थोडक्यात लिहिलेली असते आणि मग हे माहिती पत्रक केव्हा प्रसिद्ध करतात की सुरुवातीचे कंपनी स्थापन झाल्यानंतर जेव्हा सुरुवातीला भाग विक्रीच करणार आहे तेव्हा सुरुवातीचे भाग विक्री व कर्ज रोखे विक्री करताना त्या अर्जासोबत जोडलेलं जे माहिती पत्रक असतं त्याला संक्षिप्त माहिती पत्रक असे म्हणतात कंपनीने सुरुवातीलाच जेव्हा भाग विक्रीस काढलेले असतात कर्ज रोखे विक्रीस काढलेले असतात आणि त्या विक्री करताना त्या अर्जासोबत जे जोडलेलं माहिती पत्रक असतं त्याला संक्षिप्त माहिती पत्रक असे म्हणतात अशा प्रकारचे माहिती पत्रक फक्त सार्वजनिक कंपनीच सार्वजनिक भाग विक्रीच्या वेळी वितरित करते छान माहिती सांगितली संक्षिप्त माहिती पत्रक म्हणजे काय तर कंपनीच्या माहिती पत्रकातील ज्या ज्या ठळक बाबी असतील त्या शॉर्टकट लिहिलेल्या आहेत या माहिती पत्रकामध्ये कंपनीच्या ठळक बाबी थोडक्यात लिहिलेल्या असतात त्याचबरोबर हे माहिती पत्रक केव्हा वितरित करतात सुरुवातीला जेव्हा कंपनी भाग आणि कर्ज रोखे विक्रीस काढते तेव्हा त्या अर्जासोबत हे संक्षिप्त माहिती पत्रक काय केलेलं जोडलेलं असतं आणि फक्त सार्वजनिक कंपनीच सार्वजनिक भाग विक्रीच्याच वेळी ते माहिती पत्रक काय करत असते प्रसिद्ध करत असते त्याला संक्षिप्त माहिती पत्रक म्हटलेलं आहे लक्षात आलं संक्षिप्त म्हणजे काय सांगितलं की कंपनीच्या ठळक बाबी पण थोडक्यात लिहिलेले असतात आणि सुरुवातीला जेव्हा भाग आणि कर्ज रोखे विक्रीला काढलेले असतात त्या अर्जासोबत हे माहिती पत्रक जोडलेलं असतं ज्यावेळेस खाजगी कंपनी सॉरी सार्वजनिक कंपनी सार्वजनिकरित्या भाग विक्रीच काढणार आहे तेव्हा हे माहिती पत्रक काय केलं जातं वितरित केलं जातं म्हणून त्याला संक्षिप्त माहिती पत्रक असे म्हणतात हा एक प्रकार झाला दुसरा बहुविध माहिती पत्रक असं म्हणतात आता बहुविध किंवा सेल्फ माहिती पत्रक म्हणजे काय सार्वजनिक कंपनी गरजेनुसार जनतेला प्रतिभूती विकून भांडवल उभारते ज्यावेळेस सार्वजनिक कंपनीला भांडवलाची आवश्यकता असेल अशा वेळेस कंपनी काय करते प्रतिभूती विक्रीच काढते भाग आणि कर्ज रोखे विक्रीच काढते आणि भांडवल काय करते उभारते ज्यावेळेस कंपनीला आवश्यकता असेल गरजेनुसार कंपनी जनतेला प्रतिभूती विकून भांडवल उभारत असते अशा प्रत्येक भांडवलांच्या उभारणीच्या वेळी माहिती पत्रक प्रसिद्ध करणे आवश्यक असते ज्या ज्या वेळी कंपनीला भांडवल ज्या ज्या वेळी कंपनीला काय करायच्या प्रतिभूती विकावयाच्या असतील भाग आणि कर्ज रोख्यांचं वितरण करावयाचं असेल तेव्हा प्रत्येक वेळेस माहिती पत्रक प्रसिद्ध करणं आवश्यक असतो परंतु माहिती पत्रक तयार करण्याची आणि नोंदणी करण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप वेळखाऊ आहे माहिती पत्रक तयार करून त्याची नोंदणी आणि कार्यक्रम नोंद करण्याची जी प्रक्रिया आहे खूप वेळखाऊ आहे त्यामुळे प्रत्येक
प्रत्येक वेळी नवीन माहिती पत्रक तयार करण्याच्या ऐवजी कंपनी काय करते, शेल्फ माहिती पत्रक तयार करते. ओके, शेल्फ माहिती पत्रक हे पहिल्या टप्प्यापासून एका वर्षापर्यंत चालू शकते. मग काय सांगायचंय की कंपनीच्या नियमानुसार ज्या ज्या वेळेस कंपनीला आवश्यकता भासेल त्या त्या वेळेस कंपनी प्रतिभूती विक्रीस काढणार आहे. जेव्हा जेव्हा कंपनी प्रतिभूती विक्रीस काढून भांडवल उभारणार असते अशा वेळेस माहिती पत्रक प्रसिद्ध करणं आवश्यक आहे. परंतु हे जे सेल किंवा बहुविध माहिती पत्रक जे आहे तर त्यासाठी असं म्हटलं की प्रत्येक वेळी नवीन माहिती पत्रक तयार करण्याच्या ऐवजी कंपनी काय करते, शेल्फ माहिती पत्रक तयार करते. आणि हे माहिती पत्रक तयार केलं की ज्यावेळेस आपण तयार केलेलं आहे त्यावेळेस पासून ते एक वर्षापर्यंत माहिती पत्रक चालू शकते. समजा आपण 1 एप्रिलला भाग विक्रीस काढलेले असतील तर कंपनीनं 1 एप्रिलला भाग विक्रीस काढले आणि त्यावेळेस तुम्ही काढलेलं बहुविध माहिती पत्रक तयार केलेलं असेल तर ते माहिती पत्रक 31 मार्च पर्यंत त्याच माहिती पत्रकाचा वापर करून कंपनी काय प्रतिभूती विक्रीस काढून भागभांडवल उभा करणार आहे. असं जे माहिती पत्रक आहे त्याला बहुविध किंवा शेल्फ माहिती पत्रक असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं का की कंपनीचा नियम असा आहे की जेव्हा जेव्हा कंपनी भाग गजवते विक्रीस करणार आहे त्यावेळेस माहिती पत्रक वितरित करणं आवश्यक आहे. परंतु प्रत्येक वेळेस माहिती पत्रक तयार करणे, माहिती पत्रकाची नोंदणी अधिकाऱ्याकडे करणे ही खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे. म्हणून कंपनी काय करते, शेल्फ माहिती पत्रक तयार करते की त्या माहिती पत्रकाचा कालावधी आहे की सुरुवातीला किंवा पहिली विक्री केल्यापासून ते माहिती पत्रक आपण किती 1 वर्षापर्यंत वापरू शकतो अशा माहिती पत्रकाला बहुविध किंवा सेल्फ माहिती पत्रक असे म्हणतात. हे माहिती पत्रक कंपनी वितरित करते हा दुसरा प्रकार. तिसरा सांगितलंय पाहा, सॉरी त्याची थोडीशी माहिती राहिली अजून. प्रतिभूतीच्या विक्रीच्या आवाहनापासून 1 वर्षापर्यंत केलेल्या आवाहनासाठी तपशील पत्रक कंपनी नोंदणी अधिकारी कार्यालयात प्रत्येक वेळी सादर करावे लागते. ज्या ज्या वेळेस तुम्ही काय केले की प्रतिभूतीच्या विक्रीच्या आवाहनापासून 1 वर्षापर्यंत केलेल्या आवाहनासाठी म्हणजे आता आपण जे विक्री पासून वर्षापर्यंत आपण काय करणार आहे की भाग विक्रीसाठी आव्हान करणार आहात, तेव्हा जे आव्हान केलेले त्या आव्हानासाठी तपशील पत्रक नोंदणी अधिकाऱ्याकडे किंवा नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात आपल्याला तो तपशील प्रत्येक वेळी काय करावा लागणार आहे, सादर करावा लागणार आहे. या माहिती पत्रकाच्या तपशिलामध्ये सर्व नवीन घडलेल्या महत्वाच्या बाबी नमूद केलेल्या असाव्या. जे शेल्फ माहिती पत्रक आहे या माहिती पत्रकामध्ये नवनवीन काय घडामोडी झालेल्या आहे त्याचा तपशील त्यामध्ये घालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मालमत्ता गहाण ठेवून आपण कर्ज रोखे विक्रीस काढलेले असतात तेव्हा मालमत्ता तारण ठेवून कर्ज रोख्यांच्या माध्यमातून आपण कर्ज घेत असतो किंवा मालमत्ता दान किंवा अनामत रक्कम घेऊन कर्ज घेणे प्रथम प्रतिभूतीच्या विक्रीच्या वेळी व नंतरच्या विक्रीच्या वेळीच्या आर्थिक स्थितीमध्ये झालेला बदल त्या तपशिलामध्ये समाविष्ट करणं आवश्यक आहे. सुरुवातीला जेव्हा तुम्ही प्रतिभूती विक्रीस काढणार आहात तेव्हा तुम्ही जी मालमत्ता तारण ठेवलेली आहे त्याच्यात काही बदल झाला का, किंवा अनामत रक्कम आपण सुरुवातीला मागितलेली आहे मग सुरुवातीची अनामतची रक्कम आणि आता जेव्हा आपण शेवटी तपशील नोंदणी अधिकाऱ्याकडे सुपूर्द करणार आहोत त्या तपशिलामध्ये काही त्याच्यामध्ये काही बदल झालेला आहे का तो पण तपशिलामध्ये लिहिणं आवश्यक आहे. अशा प्रकारचं जे माहिती पत्रक आहे त्याला बहुविध किंवा सेम माहिती पत्रक असे म्हणतात. त्याचा तिसरा पुढचा प्रकार आहे
अपुरे अपुरे किंवा रेड हेरिंग माहिती पत्र अपुरे किंवा रेड हेरिंग माहिती पत्र हा पण नवीनच प्रकार आहे. तर रेड हेरिंग माहिती पत्रक हे एक अपूर्ण माहिती पत्रक आहे कारण या माहिती पत्रकामध्ये प्रतिकृतीची संख्या म्हणजे भाग किंवा कर्जरोख्यांची संख्या किंवा विक्रीस काढलेल्या प्रतिकृतीची वाटप किंमत यांचा संपूर्ण तपशील समाविष्ट नसतो. अपुऱ्या माहिती पत्रकामध्ये प्रतिकृतीची संख्या किंवा विक्रीस काढलेल्या प्रतिकृतीची वाटप किंमत यांचा तपशील या माहिती पत्रकामध्ये समाविष्ट नसतो. सर्वसामान्यपणे सार्वजनिक भाग वाटपाच्या वेळी किंवा बुक बिल्डिंग प्रक्रिये अंतर्गत वितरित केले जातात. काय काय सांगा की अपुरे जे माहिती पत्रक आहे हे सार्वजनिक भाग वाटपाच्या वेळी वितरित केलं जातं किंवा बुक बिल्डिंग प्रक्रिये अंतर्गत. आता बुक बिल्डिंग प्रक्रिया म्हणजे काय तर पहा, बुक बिल्डिंग म्हणजे अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे कंपनी सार्वजनिक मागणीनुसार प्रतिकृतींची वाटप किंमत निर्धारित करत असते. काय म्हटलं, बुक बिल्डिंग प्रक्रिया म्हणजे काय की अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे कंपनी सार्वजनिक मागणीनुसार ज्या आम जनतेची जेव्हा कंपनीकडे मागणी येणार आहे तेव्हा सार्वजनिक मागणीनुसार प्रतिनिधींची वाटप किंमत निर्धारित करते. जेव्हा आपल्याकडे मागणी येणार आहे तेव्हा आपण त्यांची किंमत काय करणार आहात, निश्चित करणार आहात. अशा या प्रक्रिये अंतर्गत काय केलं जातं, हे अपुरे किंवा रेड हेरिंग माहिती पत्रक वितरित केलं जातं. म्हणजेच काय पाहिजे आपण, रेड हेरिंग हे माहिती पत्रक कसं आहे, अपूर्ण माहिती पत्रक आहे. त्या माहिती पत्रकामध्ये प्रतिकृतींची संख्या पण दिलेली नसते आणि त्याचबरोबर विक्रीस काढलेल्या ज्या प्रतिकृती आहे त्यांच्या वाटपाची किंमत पण सांगितलेली नसते. तर ज्या वेळेस सार्वजनिक लोकांच्याकडनं काय वेळा सार्वजनिक लोकांच्याकडनं वाटपाच्या वेळेस आपल्याला काय करणार आपण की सार्वजनिक मागणीनुसार प्रतिकृतीची वाटपाची किंमत आपण तिथं ठरवणार आहोत. अशा प्रकारचं जे अपूर्ण असणारं माहिती पत्रक आहे त्यालाच अपुरे किंवा रेड हेरिंग माहिती पत्रक असं म्हटलेलं आहे. कारण पहिल्या माहिती पत्रकामध्ये किती प्रतिकृती विक्रीस काढलेल्या आहेत, प्रतिकृतीची किंमत किती आहे, हा सगळा तपशील डिटेलमध्ये दिलेला असतो. पण यामध्ये मात्र तपशील दिलेला नसतो म्हणून तो अपूर्ण आहे. आणि त्याचबरोबर असं म्हणतात की सार्वजनिक भाग वाटपाच्या वेळी किंवा बुक बिल्डिंग प्रक्रिये अंतर्गत हे वितरित केलं जातं. आणि बुक बिल्डिंग प्रक्रिया म्हणजेच काय की या अशा प्रक्रिया की ज्याद्वारे सार्वजनिक मागणीनुसार प्रतिकृतीची वाटप किंमत निर्धारित केलेली असते. अशा प्रकारचं जे माहिती पत्रक आहे त्याला अपुरे माहिती पत्रक असे म्हणतात. हा माहिती पत्रकाचा तिसरा प्रकार आहे. त्याच्यानंतर असं आहे रेड हेरिंग माहिती पत्रक आहे याला समान दायित्व असते माहिती पत्रकाप्रमाणे. रेड हेरिंग जे माहिती पत्रक आहे याचं दायित्व म्हणजे काय, जबाबदारी. याची जबाबदारी कोणाप्रमाणे आहे, माहिती पत्रकाप्रमाणेच आहे. ओके, परत असं सांगितलं की सदस्यांच्या यादीला सुरुवात करण्याच्या अगोदर कंपनीने कमीत कमी 3 दिवस आधी नोंदणी अधिकाऱ्याला रेड हेरिंग माहिती पत्रक दाखल करणं आवश्यक आहे. काय की या ठिकाणी रेड हेरिंग माहिती पत्रकाला समान दायित्व असते. जे माहिती पत्रकाला असते
सदस्याला सदस्यता यादीला सुरुवात करण्याच्या अगोदर आता सदस्यांची जी यादी आहे त्या यादीला सुरुवात करण्याच्या अगोदर कमीत कमी 3 दिवस हे जे पत्रक आहे ते हे नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये दाखल करणे आवश्यक आहे कमीत कमी 3 दिवस अगोदर हा सुद्धा कंपनीचा काय आहे नियम आहे आणि नियमाला अनुसरूनच प्रत्येक पूर्ती केली पाहिजे म्हणून रेडिंग माहिती पत्रक नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे असे हे तिसरा माहिती पत्रकाचा प्रकार चौथा पॉइंट लेटर लेटर ऑफ ऑफर म्हणजे काय की कंपनी प्रथम भाग विक्रीच्या नंतर कंपनी प्रथम भाग विक्रीनंतर हक्क भागांची विक्री करते कंपनीने भाग विक्री केल्यानंतर हक्क भागांची विक्री करते म्हणजेच कंपनीच्या वर्तमान भागधारकांना प्रथम त्यांच्याकडे असलेल्या भागांच्या प्रमाणात भाग वाटप करते त्याला काय म्हटलं लेटर ऑफ ऑफर म्हणजे कंपनीला जेव्हा भाग विक्री केलेली आहे भाग विक्री केल्यानंतर कंपनी हक्क भाग विक्रीस काढते किंवा हक्क भागांची विक्री करते मग आता हक्क भाग म्हणजे काय तर त्या कंपनीचे वर्तमान आता सध्या जे भागधारक आहेत वर्तमान जे भागधारक आहेत त्या भागधारकांना प्रथम त्यांच्याकडे असलेल्या भागांच्या प्रमाणात भाग वाटप करते हक्क भाग म्हणजे काय लक्षात घ्या की कंपनीने भागांचं वाटप केलेलं आहे भाग वाटप केल्यानंतर कंपनी हक्क भाग वाटप करणार आहे मग हे हक्क भाग कोणाला वाटप करायचे आज कंपनीचे वर्तमानामध्ये जे भागधारक आहेत त्या भागधारकांना हे हक्क भाग वाटप करायचे मग आपण पाहूया की उदाहरण समजा आपल्या कंपनीचा ए हा एक भागधारक आहे बी हा पण आपला सध्याचा कोण आहे तो आपला भागधारक आहे म्हणजे त्याने आपल्या कंपनीचे काय केलेले भाग खरेदी केलेले आहे आता त्याने भाग खरेदी केल्यानंतर कंपनीने काय केले हक्क भाग विक्रीस काढलेले आहे हक्क भाग विक्रीस काढलेले आहे आता हे हक्क भाग हे प्रथम जे भागधारक आहेत त्यांना कंपनी यांच्या अगोदरच्या भागांच्या प्रमाणात भाग देणार आहे समजा ए कडे 5,000 भाग असतील बी कडे 10,000 भाग असतील तर कंपनी ए ला 5,000 हक्क भाग देईल बी ला 10,000 हक्क भाग देईल असं जे देणं आहे यालाच लेटर ऑफ ऑफर असे म्हणतात म्हणजे हे भाग हे म्हणजे कोणते हक्क भाग की जे कंपनीचे वर्तमान भागधारक आहेत त्या भागधारकांना त्यांच्या आधीच्या भागांच्या प्रमाणात जेव्हा हक्क भाग दिले जातात त्याला लेटर ऑफ ऑफर असं म्हणतात अशा वेळी कंपनी लेटर ऑफ ऑफर भागधारकांना पाठवते यात प्रस्तावाचा तपशील समाविष्ट केलेला असतो म्हणजे या ऑफर मध्ये प्रस्तावाचा तपशील जो असेल त्याच्यामध्ये काय केलेला आहे समाविष्ट केलेला आहे अशाही प्रकारचं माहिती पत्रक कंपनी काय करू शकते वितरित करू शकते आणि पाचवा प्रकार आहे तो म्हणजे काय ऑफर लेटर पाचवा प्रकार कुठला आहे ऑफर लेटर म्हणजे जेव्हा कंपनी खाजगीरित्या प्रतिभूतीचे वाटप करते तेव्हा कंपनी गुंतवणूकदारांच्या निवडक गटाला ऑफर देते काय म्हटलं जेव्हा कंपनी खाजगीरित्या भाग वाटप करते आता या चाळींच्या वेळेस पण सार्वजनिकरित्या भागांचं वाटप केलेलं आहे पण ऑफर लेटर म्हणजे काय कि जेव्हा कंपनी खाजगीरित्या भागांचं जेव्हा कंपनी प्रतिनिधींचं वाटप खाजगीरित्या करणार आहे
तेव्हा कंपनी गुंतवणूकदारांच्या काही निवडक गटाला ऑफर देते. आता गुंतवणूकदार म्हणजे कोण? खाजगी कंपनी घ्या कोणी गुंतवणूक केलेली असेल तर त्या व्यक्ती विशिष्ट गुंतवणूकदार असं म्हटलेले किंवा निवडक गुंतवणूकदार मग त्या गुंतवणूकदारामध्ये बँकेकडनं लोन घेतलेलं असेल, नातेवाईकांच्याकडनं घेतलेलं असेल, मित्रमंडळींच्याकडनं घेतलेलं असेल म्हणजे कोणाकडे असेल तर त्यांच्यामध्ये त्या गुंतवणूकदाराच्या निवडक गटाला कंपनी काय देणार आहे? ऑफर देणार आहे, ऑफर लेटर देणार आहे. खाजगीरित्या भाग विक्री म्हणजे जेव्हा एखादी कंपनी गुंतवणूकदाराच्या कोणत्याही निवडक गटास तिचे भाग वितरित करत असते त्यालाच ऑफर लेटर असे म्हणतात. खाजगीरित्या कंपनी जेव्हा तिच्या निवडक गुंतवणूकदाराच्या कोणत्याही निवडक गटाला जेव्हा भागांचं वितरण करणार असेल तेव्हा त्याला ऑफर लेटर असे म्हणतात. म्हणजेच त्या ठिकाणी कंपनीकडून वितरित केल्या जाणाऱ्या माहिती पत्रकाचे जे प्रकार आहेत ते पाच प्रकार आपण पाहिले. त्यातला संक्षिप्त माहिती पत्रक हे दोन बहुपेरी किंवा सेल्फ माहिती पत्रक, नंबर तीन अपुरे किंवा अरेरिंग माहिती पत्रक, चार लेटर ऑफ ऑफर माहिती पत्रक आणि पाच ऑफर लेटर. असे पाच प्रकार कंपनी काय करत असते? माहिती पत्रक वितरित करत असते हे आपण पाहिलेले आहे. आता पुढे पाहतो आपण माहिती पत्रकामधला मजकूर. माहिती पत्रकामध्ये काय लिहिलेलं असतं? माहिती पत्रकातील मजकूर खालील मजकूर माहिती पत्रकामध्ये समाविष्ट केलेला असतो. नंबर एक माहिती आणि अहवाल, नंबर एक माहिती आणि अहवाल. ओके, माहिती व अहवाल. कंपनी कायदा 2013 नुसार माहिती पत्रकामध्ये कंपनीचं नाव असत, नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ईमेल, कंपनीचे स्वरूप, त्याचबरोबर वाटप केल्या जाणाऱ्या प्रतिभूतींची संख्या आणि त्यांची किंमत, त्याच्यानंतर लीड मर्चंट बँकर्स. लीड मर्चंट बँकर्स म्हणजे काय पाहा की ही अशी एक वित्तीय संस्था आहे की जी कंपनीज भाग विक्रीसाठी मार्गदर्शन करते. लीड मर्चंट बँकर्स म्हणजे काय की जी अशी संस्था आहे की जी कंपनीज भाग विक्री करण्यासाठी मार्गदर्शन करते. त्या कंपनीचं पण नाव घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर भाग वाटपासाठीचा निबंध, भाग वाटपासाठीचा निबंध म्हणजे कोणता? भाग अर्ज व शुल्क स्वीकारण्यासाठी तसेच गुंतवणूकदारांच्या नोंदी ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी म्हणजेच भाग वाटपासाठीचा निबंध. भाग वाटपासाठीचा निबंध म्हणजे कोण? भाग अर्ज व शुल्क स्वीकारण्यासाठी आणि गुंतवणूकदाराच्या नोंदी ठेवण्यासाठी नियुक्त केलेला जो अधिकारी असतो त्या अधिकाऱ्याला भाग वाटपासाठीचा निबंध याचे पण नोंद त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे ते भाग सूचीबद्ध आहे त्या भाग बाजाराचं नाव
ज्या भागबाजारामध्ये आपल्या कंपनीने नोंदणी केलेली असेल त्या भागबाजाराचं नाव सुद्धा माहिती पत्रकापुरा मजकुरामध्ये लिहिणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर सामान्य जोखीमेचे कलम, कंपनीच्या प्रतिभूती विक्रीचा पहिला आणि शेवटचा दिनांक, कंपनीच्या प्रतिभूतीच्या विक्रीचा पहिला व शेवटचा दिनांक इत्यादी समाविष्ट असाव्यात. तसेच आर्थिक बाबीची माहिती देणारा अहवाल त्या ठिकाणी सोबत असावा. सेबी माहिती व अहवाल माहिती पत्रकात समाविष्ट करण्यासंबंधीचा निर्देश देते. कंपनी कायदा 2013 नुसार सेबीने माहिती पत्रकामध्ये काय अहवाल आणि कंपनीची पूर्ण माहिती देणं या ठिकाणी कायद्याने अनिवार्य केलेले असा निर्देश दिलेला आहे. म्हणून आपण आता जेवढी माहिती सांगितली ती सगळी माहिती आणि आपला अहवाल माहिती पत्रकामध्ये असणं अनिवार्य आहे. मग माहितीमध्ये काय म्हटलं की कंपनीचं नाव, नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ईमेल, कंपनीचे स्वरूप, वाटप केल्या जाणाऱ्या प्रतिभूतींची संख्या, त्यांची किंमत, लीड मर्चंट बँकर्स, भाग वाटपासंबंधीचा निबंध जेथे सूचीबद्ध जेथे भाग सूचीबद्ध आहे त्या भागबाजाराचं नाव, सामान्य जोखीमेचे कलम, कंपनीच्या प्रतिभूतीच्या विक्रीचा पहिला आणि शेवटचा दिनांक इत्यादी माहिती त्या माहिती पत्रकामध्ये असावी लागते. आणि तसेच आर्थिक बाबींची माहिती देणारा अहवाल त्याबरोबर जोडणं आवश्यक आहे. ही माहिती जोडणं सेबीनं प्रत्येक कंपनीला अनिवार्य केलेलं आहे. म्हणून माहिती पत्रकातला जो मजकूर आहे त्याचा पहिला मुद्दा म्हणजे माहिती आणि अहवाल या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. त्याचबरोबर घोषणा पत्रक आहे. अजून दोन बरेचसे मुद्दे आहे ते आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया आणि आज आपण या ठिकाणी थांबूया. आज आपण फक्त काय पाहिलंय तर कंपनीकडून वितरित केल्या जाणाऱ्या माहिती पत्रकांचे प्रकार आणि त्याचबरोबर माहिती पत्रकामध्ये समाविष्ट असणारा मजकूर त्यातला पहिला मुद्दा आपण घेतलेला आहे. बाकीचा आपण पुढे घेणार आहोत.